हॅलो एवरीवन, वेलकम टू नितमेन अकॅडमी. नितमेन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण घेऊन येत आहोत क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये उरलेला जो क्वेश्चन नंबर 5, 6, 7, 8 आहे तो आपण इथं स्टार्ट करत आहोत. ओके एवरीवन, तर बी केअरफुल, लक्ष द्या. आपण घेणार आहोत आपलं अपूर्ण वाक्य पूर्ण करायचं होतं. घेत आहोत आपण, बघा स्क्रीनकडे बघत चला. न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमानुसार फ्लोरो रिनचे क्लोरिनशी संदर्भ कारण जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यांचं आठवे मूल इथं उत्तर आन्सर आहे त्याचं, सॉरी या ठिकाणी आन्सर आहे त्याचं आठवे मूलद्रव्य आहे. या ठिकाणी प्रत्येकाचं आपण जे अंडरलाईन करत आहे त्याचा आन्सरमध्ये आपण इंडिकेट केलं गेलेलं आहे. मूलद्रव्याच्या अणूच्या बाहेरतम कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयोजा निश्चित होते. विद्युत घनता म्हणजे काय? विद्युत घनता म्हणजे काय? धातूच्या अणूची स्वतःची संयोजा इलेक्ट्रॉन गमावून धनायने बनण्याची जी प्रकृती असते त्याला आपण म्हणत असतो डोबेरायन त्रिकानुसार. आपण काय केलंय या ठिकाणी, आपण त्याच्या पूर्ण डोबेरायन त्रिकाचे काय लिहिले, डेफिनेशन इथं लिहिलेली आहे. सगळ्यांना माहिती डेफिनेशन आपण पुढे एक्सप्लेन केलेलं पहिल्या व्हिडिओमध्ये. आपण आपल्या नावं द्यायचे. आवर दोन मधील सर्वाधिक आकारमान असलेला अणू कोणता आहे? तर त्याचं नाव आहे लिथियम. शून्य गणातील मूलद्रव्याची अणुत्रिज्या ही हेलियमची सगळ्यात असलेला धातू आहे. सर्वात कमी एक गण एक मधील मूलद्रव्यांचं कुल कोण आहे? अल्क धातू आहे. सर्वाधिक क्रियाशील अधातू कोणता आहे? फ्लोरिन आहे. आवर्त तीन मधील स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूप असणारे मूलद्रव्य कोणतं आहे? तर आयर्गॉन आहे. हॅलोजन कुलातील आवर्त आहे. चौथम मधील मूलद्रव्य कोणतं आहे? तर ब्रोमिन आहे. तो की द्रव फॉर्म मध्ये असतो. शून्य गणातील मूलद्रव्यांना आपण राजवायू किंवा निष्क्रिय वायू म्हणत असतो. कवच दोन असणारा म्हणजे कार्बन आहे आणि ऑक्सिजन आहे. त्यांचं कवच संख्या 2 आहे. सर्वाधिक विद्युत ऋण असणारा कोण आहे? फ्लोओरिन आहे. कोण आहे? फ्लोओरिन. सर्वाधिक धन फ्लोरिनच्या नंतर फ्रान्सियम. कोण आहे? फ्रान्सियम. गण एक मधील सर्वात कमी असणार जानुत्रिजेचा आकार अणु आहे ते तुमच्याकडे हायड्रोजन आहे. इलेक्ट्रॉन स्वरूप 2.2 असणार घन कोण आहे? घन 2 आहे. साखरेचे औष्णिक अपघटन केल्यानंतर होणारा उत्पादित म्हणजे कार्बन आणि बाष्प. पदार्थाचे स्नायू रूपातील द रूपामध्ये होणारी अवस्था म्हणजे वितळणे आहे. ज्या पदार्थामध्ये आपण एकक वस्तुमानाचा द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्ण रूपांतर करत असतो आपण त्याला काय म्हणतो? बाष्पाचा विशिष्ट प्रकट उष्मा. दाबामुळे बर्फ मितळणे हे पुनर्नियमन आहे. पाण्याचा असंगत आचरण अभ्यास करणारं जे उपकरण आहे ते होपचे उपकरण आहे. मिश्रण पद्धतीने पदार्थाच्या उष्मा माप करण्यासाठी आपण जे वापरलेलं आपण कॅलरी मापी म्हणत असतो. प्रकाशाचं केंद्र व वक्रता केंद्राच्या मध्ये असतं. वक्रता त्रिज्या असते, लक्षात ठेवा. धातू भरण्यासाठी वापरणारे साधन जे आहे त्याला आपण बॉल मिल म्हणत असतो. विद्युत सुहाग जो आहे तो ग्राफाइट आहे. पुढे जाऊया. राजधातूंना वितळणारा अभिक्रिया आम्लराज असतो. आम्लराज एक असा घटक आहे जो त्याला काय करत असतो? वितळत असतो. उभयधर्मी ऑक्साईड तयार होणारा धर्म म्हणजे एक ॲल्युमिनियम आहे, नंतर झिंक आहे. तांबे व वितळ म्हणजे तुमचा इथं पितळ आहे. दोन अतिक्रियाशील धातू हे सोडियम आणि लिथियम असे हे दोन जण आपल्याला या ठिकाणी मांडता येत असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघूया आपण कार्बोनेट धातुकीसाठी आपण या ठिकाणी निस्थापन वापरतो. ॲल्युमिनियमचे ॲल्युमिनियम पासून ॲल्युमिनियम वितळण्यासाठी पद्धत जी आहे विद्युत अपघटनिक क्षेपण आहे. तांब्याचे क्षरण होण्यासाठी आपण कतलीकरण आणि धनागरीकरण या दोन गोष्टीचा वापर करत असतो. पुढे जाऊया बाळांनो. पुढील प्रश्नाचे अचूक आपल्या चुकी बरोबर शोधायचं आहे. खूप सोपे प्रश्न या ठिकाणी. दोन द्रव्यकणामधील अंतर दुप्पट केल्यास त्याच्यातील गुरुत्वीय बल आधीच्या निम्मे असते. एकदम चूक. जीचे मूल्य डाईन मध्ये बरोबर आहे. सीजीएन सिस्टीम दिले. पृथ्वीचे केंद्राचे गुरुत्वीय मूल्य 0 आहे. एकदम बरोबर आहे. जीचे मूल्य विषुववृत्तावर सर्वाधिक असते. एकदम चूक आहे. जीचे मूल्य स्थानानुसार बदलते. चूक आहे. मोठ्या जीचं बदलत नसतं. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंच जावे तसतसे जीचे मूल्य वाढत जाते. एकदम चूक आहे. वस्तूचा वस्तुमानावर अवलंबून नसतो. एकदम बरोबर आहे. वस्तूवर हे वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. एकदम बरोबर आहे. पहिल्या व आठव्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामधील सारखेपणाला अष्टक नियम असं म्हणतात. एकदम बरोबर आहे. डोबेरायनाच्या त्रिकामधील तीन मूलद्रव्याची मांडणी त्याच्या अणुवस्तूच्या चढत्या क्रमाने केली होती. एकदम चूक. आवर्तनाची रचना ही मेंडेलियच्या मूलद्रव्याच्या रासायनिक व भौतिक गुणधर्म एकदम बरोबर आहे. आधुनिक आवर्तसारणीमध्ये गण 1 ते 17 एकदम बरोबर आहे. आधुनिक आवर्तसारणीतील प्रत्येक चौकटीत मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांक दर्शवले जातात. एकदम चूक आहे. पी खंड हा 1 व 2 मध्ये बनलेला असतो. एकदम चूक आहे. आवर्तनातील नागमोडी रेषांना आपण धातू सदृश्य किंवा धातू मूलद्रव्ये असं. एकदम बरोबर आहे. हे गण 2 मधील संयोजा 1 आहे. एकदम चूक. अणुत्रिज्या मोजण्यासाठी नॅनोमीटर वापरतात. एकदम चूक. त्या ठिकाणी पिकोमीटरचा वापर होतो. डावीमधून उजवीकडे जाताना आकारमाना कमी कमी होत जातो. एकदम बरोबर आहे. हॅलोजन कुलातील मूलद्रव्य राज मूलद्रव्यांना वायू आहेत. एकदम चूक. लिथियम व बेरियम हे मूलद्रव्य एकाच आवर्तनात आहेत. याचं कारण संयोजन सारखी आहे. चूक. बेरिलियम व कॅल्शियम हे अल्कधर्मी धातू आहेत. एकदम बरोबर आहे. सोडियम मॅग्नेशियम व केएल या कवचामध्ये. एकदम बरोबर आहे.
गणात वरून खाली जाताना कवच संख्या कमी होत जाते, एकदम चूक। आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्य धातू कमी होत जातो, एकदम बरोबर आहे। अणूचे आकारमान हे संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरवले जाते, एकदम चूक। सिलिकॉन हे धातू सदृश मूलद्रव्य आहे, एकदम बरोबर। गणात वरून खाली जाताना धातू गुणधर्म वाढत जातो, एकदम बरोबर आहे। विद्युत रणधा म्हणजे विद्युत धातू, एकदम चूक आहे। खाद्यतेलासाठी एकदम बरोबर आहे, खाद्यतेल दीर्घकाळ तसे ठेवले आहे की त्याला खवटपणा प्राप्त होतो, आपल्याला माहित आहे। पडता विद्युत धारे दोलनामेन विद्युतधारा आहे, एकदम बरोबर आहे। विद्युत विजयुक्त तारे तटस्थ तारामध्ये 220 व्होल्ट विभांतर असते, एकदम बरोबर आहे। तारेतून जाणारी विद्युतधारा वाढल्यास चुंबकीय तीव्रता कमी होते, एकदम चूक आहे। विद्युत धारेत मापन करण्यासाठी गॅलोमीटरचा वापर करतात, एकदम बरोबर आहे। पडताविधी विद्युत धारा वारंवारता 50 हर्ट्ज आहे, एकदम करेक्ट आहे। विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये करणाऱ्या याला आपण विद्युत चलित्र म्हणतो, बरोबर आहे। हवेतील असणाऱ्या दवाष्पाचे प्रमाणावर दवबिंदू तापनामध्ये असतं, एकदम चुकीचं आहे। पाण्याची विशिष्ट उष्मधारता 1 kcal, एकदम बरोबर आहे। बाष्पनाचा अप्रकट उष्मा हा वायूचे, एकदम बरोबर आहे। पाण्याचा असंगत वाचनाचा अभ्यास करण्यासाठी कॅलरी मापाचा उपयोग करतात, एकदम चूक आहे। पुनर्हिमान होत असताना 0 डिग्री, एकदम बरोबर आहे। 40 डिग्री सेल्सिअस तापमान 1 kcal कोरड्या हवेमध्ये 49 पाण्याचे बाष्प, एकदम बरोबर आहे। विशिष्ट उष्मधारेचे तापमान करण्यासाठी कॅलरी मापी या उपकरणाचा वापर होत असतो, एकदम बरोबर आहे। सर्व धातूंची विशिष्ट उष्मधारक सारखीच असते, चूक। दवबिंदू तापमान सापेक्ष आर्द्रता 100 डिग्री, एकदम बरोबर। निरपेक्ष आर्द्रता 1 kg/m³ आहे, एकदम राईट। 1 kg 4.18 जूल, चूक। आपाती किरण अपवर्तित किरणाच्या संबंधीकडे जोखस्त असतो, एकदम बरोबर आहे। जांभळ्या रंगाचा अपवर्तन सर्वात कमी असतो, चूक। वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो, एकदम बरोबर आहे। बहिर गोल भिंगाला अपसारी भिंग तर अंतर्गोल भिंगाला अभिसारी, एकदम चूक आहे। मानवी डोळ्याच्या वस्तूची प्रतिमा पार पडल्यावर तयार होत असते, चूक आहे। योग्य नाभी अंतर असलेला अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून दूरदृष्टीचा दोषावर उपाय करता येतो, चूक। आपाती किरण मुख्य अक्षाला संबंध असेल तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जाते, एकदम बरोबर नियम आहे हा। अनंत अंतरावर वस्तूची प्रतिमा बहिर्गोल या ठिकाणी, हे चूक आहे। भिंगाची शक्ती ही त्याच्या भिंगाच्या अंतरावर अवलंबून असते, चूक आहे। जवळच्या वस्तू बघताना भिंगाचे चपटे होत असतात, चूक आहे। निरोगी मानवी डोळ्याला पुढे दूरदृष्टीच्या दोषामध्ये नेत्रगोल उभट तर डोळ्याची भिंग कोरड्या दृष्टीसाठी, हा चुकीचाच आहे। निकट दृष्टी दोषामध्ये पुढच्या वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या पलीकडे तयार होत असते, एकदम बरोबर आहे। 60 नंबरचा सांगितलेला आहे, डोळ्याच्या डोळ्याला दिसलेला वस्तूची आभासी आकार हा वस्तूने ठिकाणी, हा चूक कशाला पाहिजे, बरोबर आहे। अशुद्ध धातूपासून शुद्ध जे तयार होतं त्याला आपण शपन म्हणतो, एकदम बरोबर। आयनिक संयुगे केरोसिन मध्ये, बरोबर नाही आहे, चुकीचं आहे। स्थायी रूपातील आयनिक संयुगे विद्युत वहन, चूक आहे। 12 सोने हे सभी अतिक्रियाशील आहे, चुकीचं आहे। विद्युत विलेपन पद्धतीमध्ये अशी प्रतिक्रिया धातूचा स्तर कमी क्रियाशील धातूवर दिला जात असतो, एकदम चूक आहे। अॅल्युमिनियमच्या विद्युत अपघटनिक क्षेपण ग्राफाइटचं उदाहरण चुकीचं आहे। अॅल्युमिनियमच्या विद्युत घटनिक क्षेपणामध्ये द्रवणांक वाढवण्यासाठी फ्लोरस्पारचा व ग्लॅडचा वापर करत जातात, एकदम चुकीचं आहे। ओके, कॅरी साइड म्हणता आंब्याचे धातू काय, चूक आहे। हिरा हा कठीण पदार्थ आहे, एकदम बरोबर आहे। सोने आणि चांदी क्रियाशील धातू आहे, चूक। हॅलोजनची आम्लाबरोबर अभिक्रिया होते, बरोबर आहे। बेरियम पद्धतीमध्ये सोडियम एकदम बरोबर आहे, सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया करतात। कार्बन अणूचा संयुजा कवचात इलेक्ट्रॉन 4 असतात, एकदम बरोबर आहे। आपले शरीर कार्बनापासून बनलेले आहे, एकदम बरोबर आहे। कार्बनी संयुगामध्ये कार्बन अणूच्या फक्त मुक्त श्रृंखला असतात, एकदम चूक आहे। 2 कार्बन अणूमध्ये नेहमी 1 किंवा 2 संयुजक असतो, एकदम चूक आहे। साधारणपणे असंतृप्त हायड्रोकार्बन, असंतृप्त हायड्रोकार्बन आणि संतृप्त यामध्ये अभिक्रिया होत क्रिया काय सांगितलं, जास्त क्रियाशील असतं, म्हणजे चूक आहे। बेंजिन हे विलयांकित, एकदम बरोबर आहे। सायक्लोहेक्झेन हे नाही। पुढे जाऊया, कोणत्या समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने, एकदम बरोबर सांगितलेलं आहे। समजातीय श्रेणीमध्ये सर्व सदस्यांचे वेगवेगळे असतात, एकदम चुकीचं आहे। LPG मध्ये ब्युटेन हा ज्वलनशील घटक आहे, एकदम राईट आहे। जे पदार्थ दुसऱ्या पदार्थांना ऑक्सिजन देऊ शकत असतात त्याला शपणक म्हणतात, चुकीचं आहे। पोटॅशियम परमँगनेट हे नेहमी ऑक्सिडीकरण संयोजन वापरतात, एकदम बरोबर आहे। रंगहीन इथेनॉल, एकदम बरोबर आहे। इथेनॉल पाण्यामध्ये सर्व प्रमाणामध्ये प्रवणीय असतात, बरोबर आहे। इस्टरचं उदाहरण दिलं, इस्टर गोवासाने, याचं जे वास आहे, याचं स्मेल आहे, जे गोड आहे, एकदम बरोबर। चंद्रावरील मुक्ती वेग पृथ्वीवरील मुक्ती वेगापेक्षा कमी, एकदम बरोबर। चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व शोधून काढणारा भारत हा प्रथम, राईट आहे। उपग्रह प्रक्षेपणाचे कार्य न्यूटनच्या अगतीच्या दुसऱ्या नियमावर आधारित आहे, एकदम चूक आहे, ठीक आहे। या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघूया, व्याख्या दिलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी 8 ब मधलं, गण म्हणजे काय, आवर्तन म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला दिलंय।
घन आवर्तन अनुत्रिजा छोटा छोटा व्याख्या दिलेली आहे विद्युत विद्युत घनता विद्युत रणता विद्युत समीकरण ठीक आहे या ठिकाणी दिले गेलेले आहे छोटे छोटे उष्माग्राही काय असतं क्रांतिक कोण काय असतं ठीक आहे बाळा व्यवस्थितपणे याचा अभ्यास करा आणि चांगले मार्क घेऊन तुम्ही पुढच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करा ठीक आहे एवढा काही महत्त्वाचे डेफिनेशन नाही याच्यामध्ये परंतु दिल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला द्यावंच लागणार आहे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे अभ्यास करून त्याचे उत्तर लिहू शकता ठीक आहे बाळांनो दृष्टिपथाला अल्काइन काय असतं ठीक आहे अल्किन काय असतं कार्बनचे उदाहरण तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता शेवटचा पेज आहे आपल्याला ओळखा पाहू मी कोण कार्बनी संयुगामध्ये हिरा आणि ग्राफाइट आहे याच्यामध्ये ॲल्युमिनियम आहे या ठिकाणी बॉक्साईड घटक विचारला जातो आणि या ठिकाणी द्रवरूपामध्ये आपला पारा आहे ओके कोण आहे आपला पारा ठीक आहे बाकीचा भाग आपला जो झालेला आहे नवीन व्हिडिओ